अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका एज्युकेशन संचलित महाविद्यालयामध्ये गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। आज येथे सकाळी होणारी बाप्पांची आरती नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आली। या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामदार गिरीश महाजन यांनी या प्रसंगी सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या। जामनेर शहरातील आनंद नगर येथे श्री सिद्धिविनायक बाल गणेश मंडळाच्या वतीने मोठ्या जल्लोषात बाप्पांची स्थापना करण्यात आली। येथील या चिमुकल्या गणेश भक्तांनी शेतकऱ्याची आत्मकथा देखावा सादर करत शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे। पूर्णतः लहान मुलांचे गणेश मंडळ असलेल्या या देखाव्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। Thank you.
मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि विघ्नहर्ता तसेच म्हणजेच गणपती बाप्पा यांचे आगमन आज मोठ्या उत्साहात या बालगोपाळांनी केले आहे, तर यांच्या भक्तिमय भावना आपण जाणून घेऊया यांच्याकडनं। तर आज या ठिकाणी आणि आमच्या मंडळाचं नाव श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ आहे आणि आमच्या मंडळामध्ये सर्व विद्यार्थी 10वीच्या कमी वया गटामधले आहे आणि योगायोगाने आज गणपती बाप्पासोबत या आमचा राणादादाचा पण वाढदिवस आहे, तर याला हॅपी बर्थडे राणा। आणि आम्ही प्रत्येक वर्षी नवीन नवीन उपक्रम राबत असतो आणि मागच्या वर्षी आम्ही झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम केला होता आणि ह्यावर्षी शेतकऱ्याची आत्मकथा हा उपक्रम राबवलेला आहे। आणि ह्यावर 7-8 दिवसामध्ये आम्ही खूप उपक्रम राबवणार आहे आणि विविध कार्यक्रम करणार आहे आणि तुमचा मूल्य वेळ आम्हाला देण्याबद्दल धन्यवाद। आणि पुढचं आम्ही रोज वेगवेगळे उपक्रम करू, अजून वेगवेगळे खेळ घेऊ, संगीत खुर्ची लहान मुलांना ते खूप आवडतात, आम्ही अजून झाडे लावा, गरीब मुलांसाठी कपडे देणार आहोत उरलेले लोकांचे आणि अजून आम्ही झाडे लावणार आहोत आणि आम्ही ढोल आमचं दुसरंच वर्ष आहे, मागच्या वर्षी सुद्धा आम्ही झाडे लावा झाडे जगवा ही थीम ठेवलेली होती आणि यावर्षी आम्ही जास्त वर्गणी जमा झाल्यामुळे आम्ही ढोल ताशे सुद्धा घेतलेले आहे, म्हणून आम्ही मिरवणूक सुद्धा काढणार आहेत। बघा हा गणपती सर्व जे डेकोरेशन वगैरे सगळं लहान मुलांनी केलेलं आहे, आम्हाला पालक म्हणून इतका आनंद होतो की एवढ्या लहान वयामध्ये हे मुलं अतिशय छान जबाबदारी पार पाडतात आणि विशेष करून निसर्गाचं त्यांना खूप अट्रॅक्शन आहे, त्याच्यासाठी त्यांनी आत्तापासून मी त्यांना सांगितलं की बा पुढे तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा पाऊस पडणार नाही, आत्ताच ह्यावर्षी असा पाऊस कमी पडला तर त्यांनी ह्यावर्षी झाडे लावायचा उपक्रम खूप हाती घेतला आणि आनंदनगरमध्ये ते स्वतः खड्डे खणून झाडं लावणार आहेत आणि या मुलांचा उत्साह बघून आम्हा पालकांनाही खूप खूप आनंद होतो की यांच्यामध्ये आत्तापासून सामाजिक जनजागृतीची मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे, झाडे लावण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते प्रयत्न करतात हे बघून आम्हाला खूप आनंद होतो त्यांच्याबद्दल। माझे नाव राजवीर सिंग रवींद्र राजपूत आहे व आमच्या या मंडळाचे नाव श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ आहे। आज गणेशोत्सव आहे व हे मंडळ आमचे अध्यक्ष राणा राजपूत व उपाध्यक्ष पवन चव्हाण यांच्या निश्चयामुळे आमचं हे मंडळ उभारलं आहे। आमचं हे दुसरं वर्ष आहे पण आम्हाला वाटतं की आमच्या मनाने आम्ही चांगलं डेकोरेशन केलेलं आहे व चांगला गणपती चांगला आहे। धन्यवाद। माझं नाव भावे सुरेश चव्हाण, मी बँड ढोल पथकामध्ये आहे, या मंडळाच्या मी ढोल पथकामध्ये आहे, हे सगळं डेकोरेशन आमच्या मंडळामुळे झालं आहे आणि आमचे अध्यक्ष राणा राजपूत आणि उपाध्यक्ष पवन चव्हाण यांच्यामुळे सगळे हे मंडळ उभारणी आहे। आज गणेश चतुर्थीनिमित्त जमलेल्या सर्व भावी भक्तांचं मी सिद्धिविनायक मंडळातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आमचं जे हा बालगोपालांचा जो कार्यक्रम आहे हे ते दरवर्षीप्रमाणे करत असतात, त्यांनी ह्यावर्षी दहीहंडीचा सुद्धा कार्यक्रम राबवला, त्यानंतर शेतकऱ्यांविषयी त्यांनी शेतकऱ्यांची आत्मकथा यावर त्यांनी चांगला प्रकारचा एक लिहून टाकलेला आहे। किंबहुना जे वित्तहानी होते आज आपण बघतोय की शेतकरी हा होरपाळलेला आहे, त्यांनी चांगलं कार्य करावं आणि झाडे लागवा झाडे जगवा
हा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व पालकजण हे उपक्रम बघून सगळे खुश झालेलो आहोत. तर मी आमच्या बालगोपांना फक्त एकच नम्र विनंती करतो की बाप्पांचं जेव्हा विसर्जन होईल त्यांनी चांगल्या पद्धतीनं वाजत गाजत करावं. माझे नाव राज दिलीप पाटील आहे. आम्ही गणपतीचं एक मंडळ तयार केलेलं आहे. आमच्या मंडळाचे नाव आहे श्री सिद्धी विनायक मित्र मंडळ. आमच्या मंडळाचे अध्यापकचे नाव राणा राजपूत आहे. तुम्ही बघू शकतात. आणि आमच्या अशी उपाध्यक्षाचे नाव पवन चव्हाण आहे. आम्ही खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकतात. आणि लाईटिंगसुद्धा लावलेली आहे. आत्महत्याचे परिणाम खूप वाढलेले आहे म्हणून आम्ही शेतकऱ्याचे आत्मकथाचा स्कीम ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकतात. धन्यवाद. तर आपण या ठिकाणी बघू शकतो या बालगोपालांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे डेकोरेशन केलं आहे. आणि शेतकऱ्याची आत्मकथा यावर त्यांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे. आणि झाडे लावा झाडे जगवा ही त्यांनी प्रथमच मोहीम 2 वर्षापूर्वी त्यांनी चालू केलेली आहे. कॅमेरामॅन विकास इंगळेसह मी अमोल शिंदे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.